नमस्कार मंडळी, मी मंदास, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो बीबीएस सफरमध्ये. आपण आलोय जेजुरीला, श्री मार्तंड देवस्थानच्या मंदिरामध्ये. वरती डोंगरावरती आहे, पायऱ्या चढून आता आलेलो आहे. आता जायचं आपल्याला मार्तंड देवस्थानचं दर्शन घ्यायला. तर चला जाऊया मित्रांनो, या माझ्या मागे. जेजुरी हे पुणे जिल्ह्यापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं देवस्थान. मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य प्रवेशद्वार आहे. आपल्याला इथून जायचं आता गडावरती. मित्रांनो, खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मित्रांनो, हे मंदिर 3 शतकापूर्वी इसवी सन 1712 सालीचे आहे. खोबरं आणि भंडारा मिळतो इथे, असं पिशवी आहेत. म्हणजे बाजारपेठ असं सजलेलं आहे बघा. हे उठी पण मिळत इथे. अशा पायऱ्या आहेत तुम्हाला जाताना, पायऱ्यांवरती चढत चढत जायच्या वरती. खालून मी चालत यायचं पायऱ्यांवरती. वीरभद्र प्रसन्न, वीरभद्रांचा एक इथे मूर्ती आहे. पोचलोय, थोडं थोडं वरती चाललोय पायऱ्या चढून. तसे तुम्हाला फोटो मिळणार देवांचे. मंदिर आहे बघूया. हे गडावरती जाताना लागते आपल्याला. सुमारे 200 पायऱ्या चढून आपल्याला मल्हारी मार्तंड मंदिराचे दर्शन होते. मित्रांनो, या मंदिराच्या डोंगराला 9 लाख पायऱ्याचा डोंगर असेही म्हणतात. पायऱ्या चढत आलोय आता. इथे जाणार प्रवेश कमान आहे. इथे प्रवेश कमान आत प्रवेश करणार आहे. मंदिराजवळ पोहोचलोय. मित्रांनो, या मंदिरासमोर दगडी दीपमाळा आहे. मित्रांनो, दसऱ्याला इथं खूप मोठी जत्रा भरते. या मंदिरामध्ये अतिशय जड आणि पुरातन एक तलवार आहे. ते दीपस्तंभ आहेत. ज्यावेळी मंदिरात उत्सव असतो त्यावेळी हे सगळे प्रज्वलित केले जातात. खंडोबा देवस्थान हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. मित्रांनो, खंडोबा हे मराठा, धनगर, कोळी, आगरी तसेच इतर समाजाच्या लोकांचे आराध्य दैवत आहे. तेल घातलं जाते बघा. इथे तेल घालण्याचं ते इथे जागा. इथे तेल दिलं जाते आणि दीपस्तंभाला घातलं जात. चला तर एक आता मंदिराला प्रदक्षिणा घालूया. खंडोबा हे शिव, भैरव, सूर्य या 3 देवतांचे एकत्रित स्वरूप आहे. मंदिरावरती भंडारा व खोबऱ्याचे उधळण करून भक्त भाविक आपलं नवस पूर्ण करतात. सारा मंदिर आहे आणि समोरच भक्त भाविक तिथे भंडारा उधळायला दिसतोय आपल्याला. हो काय असं भक्त भाविक तिथे भंडारा उधळत असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे भंडारा पडतोय बघा. असा हा भंडारा उधळत असते बघू शकताय तुम्ही. दर्शन रांग आहे इथे बघा. दर्शन रांगेतून मंदिरात आतमध्ये जायचं. पूर्णपणे भंडारात मलिन होतात सगळे भक्त भाविक. इथे बघू शकता सगळ्यांना असा भंडारा लावला जातोय. बघू काय मागे गर्दी. भंडारा पूर्णपणे मलिन झालेले भाविक भक्त. इथे विशेष करून लग्न झालेले जोडपे दर्शन घेण्यासाठी लग्न झाल्या लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इथं दर्शन घ्यायला मंदिरात येतात. बघू शकता माझ्या दर्शन रांग आहे. त्याला प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग आहे. एक प्रदक्षिणा घालून आपल्याला परत जायचं मंदिरात दर्शन घ्यायला. पूर्णपणे भंडारात मलिन होतं इथलं सगळे भक्त आणि इथलं वातावरण. दर्शन रांग आहे. इथं पासही मिळतोय तुम्हाला दर्शनासाठी. लावला जातोय इथं मंदिराच्या बरोबर मागेच इथं एक कौल सुद्धा लावतात. इथं परिसर आहे. ऊन लागू नये म्हणून वरती तारपदरी पण हातरलेली आहे. असा देवींचं सुद्धा इथं मंदिर आहे बघा. हे मंदिराचा परिसर करून सुंदर असं शहराचा इथला परिसर दिसतोय बघा. जेजुरीचा परिसर आहे. जेजुरी गडावरनं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि सुंदर असा गार वारा सुद्धा सुटला इथं. एवढ्या कडक उन्हाळ्यात गार वारा म्हणजे हा. मंदिराच्या शिखराचं दर्शन होतं इथून बघा. सुंदर असा मंदिराचा परिसर. मित्रांनो, तुम्हाला जेजुरीला येण्यासाठी रेल्वे बस अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. येताना अवघड आहे पण जाताना सोपं आहे. पण
तोल जाण्याची शक्यता आहे, त्यामुळं थोडं जपूनच जावं लागतं. जागरण गोंधळ आणि देवाचे कार्यक्रम इथे घातले जातात बघा. हे असे पूजा मांडलेले इथं. आता तर दर्शन झाले. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया नवीन आणि आणखी एक अशाच ठिकाणी. टाटा बाय बाय. काळजी घ्या आपली. धन्यवाद.